म्हणजे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेसंदर्भात. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात येते. मुंब्रा कळवा ते ठाण्यातील जांभळी नाका या ठिकाणी पदयात्रा काढली जाईल. तर यावेळेस मव्याकडून देखील मोठं शक्तीप्रदर्शन देखील केलं जाणार आहे. यात्रा मार्गावरती पोलिसांकडून चौक असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारी 1 वाजता भांडुपमध्ये या यात्रेचं भव्य असं स्वागत केलं जाईल. तर मुंबईतील चैत्यभूमी परिसरात आज यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती कळतीय. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात येते. मुंब्र्यातील कौसा कळवा आणि ठाण्यातील जांभळी नाका या ठिकाणी न्याय यात्राची पदयात्रा निघेल. तर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. ठाण्यातून पुढे ही यात्रा दुपारी 1 वाजता भांडुपमध्ये पोहोचेल. तर भांडुपमध्ये भारत जोडो न्याय यात्रेचं भव्य असं स्वागत देखील केलं जाईल. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत संपूर्ण आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी. आपण ते पाहूयात. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही मुंबईच्या वेशीवर पोहोचलेली आहे. सध्या आपण भिवंडीमध्ये आहोत, जिथे ही यात्रेला आज सुरुवात होणार आहे. आजच्या दिवशी सुरुवात होणार आहे. आपल्यासोबत काही समर्थक आहेत, काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत. दादा, काय सांगाल, आज भिवंडीमध्ये पोहोचलेला आहात, मुंबईच्या दिशेने आता प्रस्थान सुरू झालेलं आहे, काय सांगाल, काय उत्साह आहे? मैं भारत जोडो न्याय यात्री भी हूं, माननीय राहुल गांधी जी के साथ में मैं मणिपुर से चल के और आज मुंबई के अंदर में आपसे मैं बात कर रहा हूं. पहले तो मैं आपको आपके माध्यम से मैं धन्यवाद देना चाहता हूं उन न्याय योद्धा माननीय राहुल गांधी जी को, जो कि उन्होंने 6700 किलोमीटर की यात्रा आज मुंबई में पूर्ण हो गई और उनके साथ जितने भी भारत यात्री भारत जोड़ो न्याय यात्री लगे हैं उनको भी मैं दिल से धन्यवाद देता हूं. और यही मुंबई का जो उन्होंने संकल्प लिया था मणिपुर से मुंबई का, ये संकल्प जो है महत्वपूर्ण है. ये संकल्प जागृत हो गया है कि आने वाला समय 2024 में कांग्रेस की सरकार बनेगी और भारतीय जनता पार्टी के कुशासन और जुमलेबाजी और अहंकारी सरकार को ये जनता उखाड़ के फेंकने वाला काम करेगी. जिस राज्यों से मैं गुजरा हूँ, हर आदमी कह रहा है बदलाव की आंधी अब की बार राहुल गांधी, बदलाव की आंधी अब की बार राहुल गांधी, प्रियंका गांधी. कॅमेरामन हमीद सह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, भिवंडी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.